नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपकडून माघार। चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। मुरजी पटेलांच्या उमेदवारी माघाराची घोषणा आणि कार्यकर्ते संतापले। भाजप विरोधात घोषणाबाजी। भाजपची माघार, तरीही अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक होणारच। ऋतुजा लटकेंचा आता या 6 जणांशी सामना। कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी पोलीस बळाचा वापर करत घरावर काढण्यात येणारा दडपला कामगारांचा मोर्चा। कामगारांचा आरोप। मोठी बातमी, न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची देशाचे पुढील सरन्यायाधीश पदी नियुक्ती। 9 नोव्हेंबर रोजी शपथ घेणार। काँग्रेसला तब्बल 24 वर्षांनी गांधी घराण्याबाहेरील सेनापती मिळणार। अध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण। महाराष्ट्रातून 547 जणांनी तर देशभरातून 96% मतदारांनी बजावला अधिकार। ग्रामपंचायतीमध्ये मतदारांचा संमिश्र कौल। कोकणात ठाकरे गट तर विदर्भात काँग्रेस भाजप समसमान। अजित पवारांची ईडी चौकशी। राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळा प्रकरण पुन्हा रडारवर येण्याची शक्यता। आई आणि आजीने मिळून 17 वर्षीय लेकीची घरातच केली प्रसूती। बाळ फेकून दिला, पुण्यातील धक्कादायक प्रकार। अंधेरी पूर्व मतदारसंघातील निवडणुकीतून भाजपच्या उमेदवाराची माघार। राज ठाकरेंनी मानले देवेंद्र फडणवीसांचे आभार। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बैठक संपन्न। कार्तिकीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।